नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। हिंगोलीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन, महिलांनी केला सावित्रीचा जयघोष। हिंगोली शहरातील मस्तानशाह नगर भागातील अंगणवाडी सेविका उषा वाठोरे इंगोले व त्या भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समतादूत सुनीता आवटे, पत्रकार प्रकाश इंगोले तर अध्यक्षस्थानी कौशल्याबाई काशिदे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे भाषण करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी या भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले। यावेळी सुनीता आवटे म्हणाल्या की परंतु लहान असताना त्या लहानपणापासून त्यांना मुलगी असल्यामुळे त्यांना आपल्याकडे मुलगी असली की आपल्याला घरगुती खेळ खेळायला देतात, परंतु सावित्रीबाई फुलेंना अजिबातच घरातली खेळ आवडत नव्हती। खेळ खेळून त्या स्वतःला प्रेरित करायच्या, परंतु आपण आता बघतो की बरंच मुलगी म्हटलं की काय येतं आपल्याला की मुलगा आणि मुलगी याचे दोन विशेष भाग पाडून ठेवलेले आहेत। आपण दोन प्रकार असेल, मुलगी असेल, दोघं असतील, आपल्याला जर बाहेरची कामं करायची असतील तर आपण तुझ्याला आवाज देतो, दुकानावर जायचा आहे। परंतु आज जवळजवळ 2 शतकं झालेली आहेत जे सावित्रीबाईंनी हे कार्य केलेलं आहे, आणि ज्यावेळेला मुलगी ही शाळेत जाणं काय, तिला शाळा काय, तिला म्हणजे कुठलाच प्रकार माहिती नव्हता की शाळा काय आहे। परंतु सावित्रीबाई शिकलेल्या नसतानाही ज्योतिबा फुलेशी त्यांचा विवाह झाला, आणि ज्योतिबा फुलेंनी शाळेत जात असताना चटके सहन केले, त्यांना एक एक गोष्ट जी अनुभवायला आली त्या त्या गोष्टीसाठी त्यांनी सावित्रीबाईला शिकवायचं ठरवलं। कारण ते ज्या वेळेला बघत होते, ज्या ब्राह्मणी व्यवस्थेखाली, सनातनी व्यवस्थेखाली ते वावरत होते, तेव्हा त्यांना जो जो त्रास होत होता, त्यांना शाळेत बसू दिल्या जात नव्हतं, तो ते एवढे हुशार होते, प्रत्येक विषयात ते हुशार होते, परंतु त्यांना कमी कसं लेखल्यात येईल त्यामुळं त्यांना त्यांच्या वडिलांना त्रास देत होते। मग त्रास देणं म्हणजे काय की त्यांचा फुलाचा व्यवसाय होता, ते माळी समाजाचे होते, फुलाचा व्यवसाय होता। मग त्यांचे जी फुलं आहेत ती फुलंच विकत घ्यायची नाही का आहेत, आणि श्रद्धा म्हटलं की आपण काय करतो, देवाच्या आहारी जातो। आता मला माहिती नाही आपल्या इथे किती जण देवाच्या म्हणजे आहारी आहेत आणि किती बौद्ध समाजात, आणि बौद्ध समाजात राहूनही देवाच्या आहारी जातात आणि इतर समाजातही राहून, कारण आपल्याला देव म्हटलं की आपण सगळं विसरून जातो आणि सगळं काही देवानं दिलंय। त्या ज्योतिबा फुलेंनी तिला वाचवलं आणि तिला जीव न देत दिला नाही, आणि तिला वाचवल्यानंतर मग तिचा प्रश्न होता होतं, त्याच स्त्रीचा मुलाला दत्तक घेतलं होतं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी, आणि त्यानंतर त्यांनी असा विचार केला की ह्या जे स्त्रिया आहेत यांच्यासाठी आपल्याला अनाथ आश्रम काढावे लागतील। मग त्यांनी त्या काळामध्ये बोर्ड लावले सगळ्या गावात, पुण्यामध्ये आणि ऑल महाराष्ट्रात, की ज्या स्त्रीवर अतिप्रसंग केला जात असेल आणि तिला कुठलीही जागा नसेल, तिने सरळ येऊन पुण्यातल्या आमच्या भिरेवाड्यामध्ये यावं आणि राहावं। आणि त्यांनी तिथे बघातपणा करण्याचं काम सावित्रीबाईने केलं। ज्या काही स्त्रिया येतील आत्ताकडे, आत्ता आपल्याकडे त्या गोष्टीला व्याधिचार म्हटलं जातो, किंवा तिला जर पती नसताना जर ती गरोदर राहिली तर तिला दगडा दगडा। हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।